नमस्कार मित्रांनो, बोकोडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, जर का बोकडांच्या खुराकामध्ये आपण त्यांना ड्राय मॅटरचं प्रमाण जास्त देत गेलो तर बोकडांमध्ये वजनवाढी झपाट्याने दिसून येत असतं. म्हणजे आपण त्यांना जो काही खुराक आहे हा कमी जरी दिला तर तो त्यांच्या अंगाला हा लागत असतो. म्हणजे कसं आहे, ड्राय मॅटरमुळे पाण्याचं प्रमाण त्यांच्या शरीरात कमी जातं आणि त्यांची जी काही रिक्वायरमेंट आहे म्हणजे प्रोटीनची आणि फॅटची ती ड्राय मॅटरमधूनच पूर्ण होऊन जाते. म्हणून आपण जो काही बोकडांना खुराक आहे हा खुराक देणं गरजेचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की आम्ही विदाउट खुराक बोकड पालन करू नाही शकत का, कारण की खुराकावर जास्त खर्च होतो वगैरे. तर मित्रांनो, तुम्ही खुराक नाही जर दिला तरी चालेल, पण त्यासाठी तुमच्याकडे जे काही चारे आहेत तर ते चारे त्या प्रकारचे असणे गरजेचे आहे. किंवा तुम्ही थोडक्यात मुक्त संचार पद्धतीमध्ये जर बोकड पालन करत असणार तर तुम्ही बोकडांना खुराक नाही जर टाकला तरी चालेल. कारण की मुक्त संचार पद्धतीमध्ये कसं आहे मित्रांनो, जे काही बोकड आहेत ना हे जंगलात जातात किंवा रानात जातात आणि तिथे त्यांना जो झाडपाला हवा आहे ते तो आवडीने खातात. म्हणजे कसं आहे, त्या झाडातून त्यांना प्रोटीन वगैरे म्हणजे एक सर्व प्रकारची वनस्पती खायला मिळते आणि त्यामुळे जे काही बोकड आहेत यांची जी काही रिक्वायरमेंट आहे त्या चाऱ्याच्या मार्फत पूर्ण करत असतात. पण जर आपण बंदिस्त बोकड पालन करतोय किंवा पूर्ण बंदिस्त बोकड पालन करतोय तर आपण कसे मोजकेच चारे त्यांच्या पुढे टाकतो कापून, आणि कितीतरी फार फार 4-5 किंवा 10 प्रकारचे चारे आपण लावलेले असतात. जी काही शेळी किंवा बोकड आहे हा 32 ते 33 प्रकारची वनस्पती बाहेर खात असतात. म्हणून काय करायचं आपल्याला की जे काही झाडपाले आहेत हे टाकायचे आहेत, किंवा सोपन सरळ मुक्त संचार पद्धतीमध्ये ॲटलिस्ट सायंकाळी 2-3 तास तरी दिवसातून 1 वेळा त्यांना फिरवून आणायचं आहे. आणि जर तुम्हाला फिरवणं नसेल शक्य तर त्या बोकडांना तुम्ही खुराक देणं गरजेचं आहे. म्हणजे त्या खुराकातून ॲटलिस्ट त्यांची जी काही रिक्वायरमेंट ही पूर्ण होईल आणि जे काही बोकड आहेत हे बोकड व्यवस्थित तुमचे वजनवाढ करतील. त्यानंतर मित्रांनो, जे काही लहान करडे आहेत ह्या लहान करड्यांना सुद्धा तुम्ही मोजून खुराक देणं गरजेचं आहे. म्हणजे ॲटलिस्ट एका करड्याला 10 ग्रॅमपासून जो खुराक चालू केला आपण तर जसं त्याची भूक वाढेल किंवा खाण्याची कॅपॅसिटी वाढेल तसं पुढे जाऊन तुम्ही करडू आहे त्याचा जो काही खुराक आहे हा खुराक वाढवत नाहीत आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसरी गोष्ट, खुराकामुळे कसं आहे बोकड हे डौलदार होतात, त्यांच्या अंगावरची जी काही केस आहे किंवा चादर आहे ही पूर्णपणे अशी चमकते. थोडक्यात एक तेल लावलेला बोकड जसं चमकतो ना तसं यांचे केस होतात, एकदम मुलायम सॉफ्ट आणि चमकदार, आणि त्यामुळे जे काही बोकड आहेत हे डौलदार आणि उठून दिसत असतात. म्हणून आपल्याला खुराक हा गरजेचा. आता हा समोर बोकड पाहत आहेत हा सुद्धा खुराक खातो डेली, म्हणून तो बघा कसा लांबूनच असा एकदम डोळ्यात भरतो उमटून दिसत असतो. मित्रांनो मित्रांनो, खुराक बनवण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी लागतील हे मी याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल सांगणार आहे, किंवा कशा पद्धतीचा खुराक बनवावा आपण, म्हणजे जे काही आपली मल्टीव्हिटॅमिन किंवा व्हिटॅमिनची कमतरता आहे जी सोर्स आहे हे गव्हातून कार्बोहायड्रेट मिळतात, किंवा मक्यामधून आपल्याला फॅट वगैरे मिळतात, किंवा हरभरा घेतला हरभऱ्यामधून सुद्धा चणा आपण ज्याला म्हणतो चण्यामधून सुद्धा तुम्हाला प्रोटीन आणि फॅटचं प्रमाण जास्त प्रमाणात मिळतं. तर नेमके असे कोणते घटक आपण ॲड करायला पाहिजे आपल्या खुराकात जेणेकरून आपल्याला आपल्या बोकडांमध्ये चांगल्या पद्धतीचं वजनवाढ दिसून येईल ते मी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे कव्हर करणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपण खुराकामध्ये धान्यच का घ्यायचं हे पण मी तुम्हाला सांगतो. धान्यामध्ये जे काही प्रथिन असतात प्रथिनांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये असतं, म्हणून आपण हे धान्य निवडणं गरजेचं आहे. मित्रांनो, त्याचबरोबर अजून एक गोष्ट असते, म्हणजे जो काही खुराक आहे हा ऋतूनुसार आपला बदलला गेला पाहिजे. म्हणजे जसं काही उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, प्रत्येक ऋतूला हा जो काही खुराक आहे हा वेगवेगळा असतो. जसं काही जर उन्हाळा असेल तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही मका, गहू आणि ज्वारी हे कडधान्य उन्हाळ्यात घ्यावे, कारण की हे कसे गार असतात, म्हणजे यांची जी काही आपण म्हणतो ना मूळची स्थिती गार असते, म्हणून आपण हे उन्हाळ्यात वापरावे. यांचा भरडा करून तिघांचा भरडा करून व्यवस्थित असा जाड भरडा तुम्ही एकत्र जरी टाकले तरी चालेल. यानंतर मित्रांनो, पावसाळ्यामध्ये गार वातावरण असतं त्यामध्ये तुम्ही बाजरी, गहू कोंडा किंवा बाजरीचा जो काही कोंडा येतो हा सुद्धा घेऊ शकतात, किंवा जो काही तांदूळ आहे तांदूळाचं भुसकट घेऊ शकतात, कारण की हे फायबरचे स्रोत आहे मित्रांनो. याच्यातून बोकडाची काही बॉडी ही बॉडीचं जे काही फायबर तुटलं असतं हे पूर्णपणे रिकवर होत असतं. आणि चौथी गोष्ट आहे, आपल्याला या गोष्टींमध्ये तेलवर्गीय ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे जसं काही ढेप, तेलवर्गीय ढेपमध्ये झाली तुमची सगळ्यात जास्त शेंगदाणा पेनमध्ये जास्त तेल येतं, सर्गीमध्ये थोडं कमी येतं, पण शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन
यांच्यामध्ये जे काही तेल आहे हे तेलाचं प्रमाण जास्त होतं डेपमध्ये, म्हणून तुम्ही ह्या डेप वापरायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो, खुराकामध्ये तुम्ही मिनरल मिक्सचर ॲड करणं गरजेचं आहे, म्हणजे जे काही बोकड आहेत त्या खुराकातून त्यांची मिनरलची जी पूर्तता आहे ही मिनरलची पूर्तता पूर्ण होऊन जाते, आणि मिनरलची पूर्ततेमुळे सुद्धा बोकड काही वेळेला वजन वाढ करत नाही. त्यामुळे आपल्याला खुराकामध्ये मिनरल मिक्सचर ॲड करणं गरजेचं आहे. मेडिकलमध्ये बॅग मिळते जे तुम्ही आणू शकतात, आणि जर 50-100 किलोचा एकत्र खुराक केला तर त्यामध्ये तुम्ही ती बॅग टाकू शकतात. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला खुराकामध्ये मीठ घेणं गरजेचं आहे. मीठ कसं आयोडीनचा सोर्स आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये मीठ घेऊ शकतात मित्रांनो. आणि त्यानंतर आपण गुळ घ्यायचं आहे. गुळ कसं आहे मित्रांनो, गोडवा निर्माण करतं, आणि बोकडांची जी काही भूक आहे मी मागे पण सांगितलं बोकडांना गुळ पाणी का पाजाव, तर तसंच तुम्ही गुळ घेऊ शकतात. गुळामुळे त्यांची जी काही भूक आहे ही भूक पण वाढत असते. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये कसं आहे मित्रांनो, जे काही आयुर्वेदिक एक औषधी उपचारासाठी आपण हळद कायम वापरत असतो, आणि हळद ही बोकडांची रोग प्रतिकारक शक्ती ही पण वाढवत असते, म्हणून आपण हळद ॲड करणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, हे कंटेंट किती घ्यायचे याच्यावर लक्ष द्या थोडंसं. तर मित्रांनो, आपल्याला मका 30 किलो घ्यायचं आहे सुरुवातीला. त्यानंतर गहू, ज्वारी, बाजरी यांचं तुम्ही मिश्रण जरी घेतलं तरी चालेल. तर हे आपण 15-20 किलोच्या आसपास घेऊ शकतात. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला 3-4 किलो मिनरल मिक्सचर घ्यायचं आहे, किंवा तुम्ही 1-2 किलो जरी टाकला तरी बरोबर. पण जर तुम्ही जास्त टाकलं तर कसं, तुम्हाला मिनरल मिक्सरचे मी फायदे सांगितलेत. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला 2 किलो मीठ घ्यायचं आहे. आयोडीनचा स्रोत मीठ आहे, त्याच्यामुळे आपण 2 किलो मीठ घेणार आहोत, आणि आपल्याला त्यात 1 किलो गुळ ऍड करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आहे हळद. हळद आपल्याला 100 ग्रॅम घ्यायची आहे, आणि जो काही हे मिक्सचर आहे हे पूर्णपणे आपल्या 100 किलोचं तयार होणार मित्रांनो. सुरुवातीला आपण जे काही दान भरडा वगैरे हे पूर्णपणे भरडून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर हे जे काही हळद, गुळ, मीठ वगैरे सांगितलं हे मिक्स करताना त्यात टाकायचं आहे. आणि तुम्ही जर शेतात राहत असणार तर पावडीने वगैरे चांगल्या पद्धतीने चालून गोणींमध्ये किंवा एखाद्या पोठीमध्ये तुम्ही हे पॅक करून ठेवू शकतात. मित्रांनो, हा खुराक तयार करण्यासाठी तुम्हाला 3-3.5 किंवा 4 हजार रुपयापर्यंत खर्च होऊ शकतो, म्हणजे 2000 पासून ते 4000 रुपयापर्यंत जशी रिक्वायरमेंट आहे. कसं गहू, मका यांचे भाव जे ते अपडाऊन होत असतात, त्यामुळे तुम्ही तुमच्या एरियानुसार कॅल्क्युलेट करून घ्या किती खर्च येतो. पण सरासरी 2500-3000 रुपयापर्यंत पूर्णपणे तुमचा खुराक हा बनून रेडी होईल मित्रांनो. आता हा खुराक कसा खाऊ घालायचा हे आपण पाहूया, कारण की खुराक तर बनवला गेलाय पण त्याला नेमकी खाऊ कसं घालायचं हे सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे. कारण की बोकडांना सुरुवातीपासून कमी आणि शेवटपर्यंत खुराक वाढवत नाहीला तर जो काही बोकड याच्यात तुम्हाला योग्य ती वजन वाढ दिसून येत असते, म्हणून खुराक कसा खाऊ घालावा हे आपण पाहूया मित्रांनो. पहिल्या आठवड्यात आपल्याला प्रति बोकड 50 ग्रॅम खुराक आहे त्याची काळजी घ्यायची, या पद्धतीने आपल्याला त्यांना खुराक टाकायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला खुराक डबलचा करायचा आहे, म्हणजे दुसऱ्या हप्त्यात आपल्याला 100 ग्रॅम खुराक एका बोकडाला जाईल याची काळजी घ्यायची आहे. आणि तिसऱ्या पण आठवड्यात प्रति बोकडाला आपण 100 ग्रॅम खुराक द्यायचा आहे. म्हणजे कसं आहे, एकदम जर खुराक वाढवला तर त्यांना जुलाब वगैरे लागू नये, म्हणून पहिला आठवडा 50, दुसरा आठवडा, तिसरा आठवडा 100 ग्रॅम, चौथ्या आठवड्यात आपल्याला खुराक थोडासा वाढवायचा आहे. तर चौथ्या आठवड्यात तुम्ही त्यांना 150 ग्रॅम खुराक देऊ शकता. आता चौथा आणि पाचवा आठवडा आपल्याला 150 ग्रॅम खुराक कंटिन्यू करायचा आहे. त्यानंतर 6व्या आठवड्यामध्ये तुम्ही 200 ग्रॅम खुराक त्या बोकडाला टाकायचा आहे. 6वा 7वा आठवडा खुराक कंटिन्यू करायचा आपल्याला, म्हणजे 6व्या आठवड्यात 200 ग्रॅम देतो तर 7व्या आठवड्याला सुद्धा आपल्याला 200 ग्रॅम खुराक देणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, 7वा आठवडा संपत आला तर तुम्ही त्याला 50 ग्रॅम खुराक पुढे तरी वाढवू शकतात, आणि 8वा आठवडा लागला तर तुम्ही त्याला 300 ग्रॅम खुराक करायचं आहे. म्हणजे 8व्या आठवड्यापर्यंत आपण त्याला 300 ग्रॅम खुराकापर्यंत घेऊन जायचंय. त्याच्यानंतर मित्रांनो, जो काही 9वा आठवडा आहे, 9व्या आठवड्यात आपल्याला त्याला 400 ग्रॅम खुराक खाऊ घालायचं, आणि 10व्या आठवड्यामध्ये आपल्याला त्याला 500 ग्रॅम खुराक खाऊ घालायचं. म्हणजे जवळजवळ 2 महिने किंवा 2.5-2.5 महिन्यापर्यंत आपल्याला त्याला 1/2 किलो खुराक खायची सवय लावून द्यायची. त्याच्यानंतर 11व्या आठवड्यात सुद्धा आपल्याला त्याला 500 ग्रॅम खुराक टाकायचा आहे, आणि 12व्या आठवड्यामध्ये आपण त्याला 600 ग्रॅम खुराक हा टाकायचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, 13 आठवड्यापर्यंत आपल्याला हळूहळू हळूहळू खुराक हा वाढवत न्यायचा आहे. जी काही खुराकाची स्टेप आहे ही तुम्ही लिहून जरी घेतली कॅलेंडरवर, मार्क करून ठेवली तरी चालेल. कारण की कसं आहे मित्रांनो, एवढी मोठी स्टेप लक्षात राहणं थोडं अवघड आहे. मी सुद्धा लिहून घेतलेले माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह, आणि आपल्या फार्मवर सुद्धा याच पद्धतीची रुटीन ही फॉलो होत असते मित्रांनो. एवढं डिटेल सांगण्यामागचं कारण कसं माहिती आहे का, मी नुसतं सांगून दिलो खुराक बनवा आणि हा द्या, तर कसं होतं का वेळेला जे काही शेळी पालक आहेत ना, हे
कमी जास्त खुराक टाकून देतात आणि त्यामुळे बोकडांना जुलाब लागणं, डायरिया होणं असे प्रकार होत असतात. आणि त्यामुळे बोकड वजन वाढवायच्याऐवजी वजन तेजीने कमी करतात. पण जर तुम्ही प्रॉपर टाईममध्ये प्रॉपर वेळेनुसार खुराक वाढवत गेले, म्हणजे ॲटलिस्ट जो खुराक दिला गेला पाहिजे व्यवस्थित तसा जर दिला गेला, म्हणजे या पद्धतीने मी जसा सांगितला त्या पद्धतीने दिला गेला, तर 100% तुम्हाला तुमच्या बोकडांमध्ये जी काही वजन वाढ आहे ती दिसून येणार आहे. 3 महिन्यामध्ये एका बोकडाला आपला कमीत कमी 25 किलो खुराक हा चालला जाणार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, बोकडाला जो काय आपण खुराक देतो त्याच्यासाठी किती खर्च येईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर सरासरी 1 किलो खुराक बनवण्यासाठी आपल्याला 20 ते 22 रुपये खर्च हा येत असतो. म्हणजे सर्वसाधारण एका बोकडासाठी आपल्याला 550 रुपये हा खर्च येईल. आणि जो काही तुमचा 10 बोकडांचा गट आहे, बरोबर आहे, तर 10 बोकडांच्या गटसाठी तुम्हाला 5000 साडेपाच हजार रुपये किंवा 6000 रुपये पूर्णपणे टोटल खर्च हा लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे 3 महिन्यामध्ये तुम्ही जे काही बोकड पालन याच्यासाठी खुराकासाठी 5000 रुपये लागणार आहेत. आणि जर तुम्ही 5000 रुपये हे व्यवस्थित प्रॉपर मेंटेन केले आणि त्यानंतर जर त्यांचा लिवरटॉनिकसाठी 1000-2000 रुपये खर्च केले, 2000 जरी पकडले तर कमीत कमी 10-15 लिटर तुम्हाला 15-20 लिटर तुम्हाला जे काही लिवर टॉनिक आहे हे मिळून जात आहे. आणि एका बोकड्याला डेली 5 ते 10 ml तुम्ही, म्हणजे सुरुवातीला 5 ml, त्यानंतर 7 ml, नंतर 10 ml, म्हणजे जसा काही खुराक वाढवतोय ना त्या पद्धतीने तुम्ही हे वाढवत चला. जर तुम्ही त्यांना सिरिंजने पाजणं शक्य नाही झालं तर तुम्ही एका बोकडाला 5 ml प्रमाणे कॅल्क्युलेट करायचं, तेवढं लिवर टॉनिक घ्यायचं, त्याच्यात थोडंसं पान टाकायचं, खुराकात मिक्स करायचं आणि ते जरी तुम्ही बोकडांना खाऊ घातलं तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या बोकडांमध्ये जी काही वजनवाढ ही खूप चांगल्या पद्धतीने दिसून येईल. कारण की मित्रांनो, लिवर टॉनिक काय काम करत असतं, बोकडाचं जे काही लिवर आहे हे लिवर मजबूत करत असतं. बोकडाचं लिवर मजबूत होणं म्हणजे बोकड जो काही खाल्लेला खुराक आहे, चारा आहे, हा रवंत करून पूर्णपणे व्यवस्थित पचवत असतो. म्हणून आपण त्याला लिवर टॉनिक सपोर्टर म्हणून वापरत असतो. तर तुम्ही तेसुद्धा बोकडांमध्ये वापरू शकता. तर मित्रांनो, ही रुटीन फॉलो करा. काय अडचण असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये मेसेज टाकू शकतात किंवा आपला इंस्टाग्रामचा आयडी कायम दिलेला असतो खाली, तुम्ही तिथे इंस्टाला सुद्धा मला फॉलो करून तिथे मेसेज विचारले मेसेजमध्ये तरी मी तो रिप्लाय देत असतो. किंवा तुम्ही मला डायरेक्ट व्हॉट्सअपला जरी कॉन्टॅक्ट केला तरी मला काही प्रॉब्लेम नाही, व्हॉट्सअप नंबर पण आपला कायम दिलेला असतो. तर या पद्धतीने रुटीन फॉलो करा, 100% तुम्हाला तुमच्या बोकडांमध्ये वजनवाढी दिसून येणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.